हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रबकेमिया. आजचा सेशन आहे आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, लेक्चर नंबर 4. ऑलरेडी आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा जो चॅप्टर आहे त्याचे 3 सेशन अपलोड केले होते. पहिल्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं अबाउट इंट्रोडक्शन टू दिस कंपाऊंड्स. सेकंड सेशन वॉज रिगार्डिंग द आयुपॅक नॉमिनलेचर. थर्ड सेशन वॉज रिगार्डिंग आयसोमेरिझम. आणि हा जो फोर्थ सेशन आहे, ह्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टोटल 3 पॉईंट. त्यापैकी फर्स्ट पॉईंट आहे विच इज वर्नर थेरी. दिस वॉज द फर्स्ट थेरी ज्याच्यामधून आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात त्याची आयडिया मिळाली होती. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टेबिलिटी अंडरस्टँड करण्यासाठी एक रूल आला होता विच इज कॉल्ड ॲज EAN रूल, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. अँड लास्टली वी विल बी डिस्कसिंग अबाउट अनदर थेरी विच इज VBT, दॅट स्टँड्स फॉर व्हॅलन्स बॉन्ड थेरी. हे झाल्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट क्रिस्टल फील्ड थेरी, दॅट इज CFT. तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट पॉईंट विच इज वर्नर थेरी. ओके, हा जो वर्नर बाबा होता, खूप काही वर्षांपूर्वी त्याने एक थेरी दिली होती आपल्याला विच दॅट थेरी वॉज बेस्ड ऑन टोटल 4 पॉस्च्युलेट्स. आणि ते पॉस्च्युलेट्स काय होते बघा, तर त्यापैकी पहिली जी टर्म होती, पहिली जी पॉस्च्युलेटची टर्म होती विच इन्व्हॉल्व द मेटल. पहिल्या टर्ममध्ये आपल्याकडे होता मेटल, आणि त्यासाठी वर्नरने काय सांगितलं होतं की हे जे मेटल्स आहेत, तर धीस मेटल्स विल हॅव 2 व्हॅलन्सीस, 2 व्हॅलन्सीस त्या मेटलकडे असणार आहेत. दॅट वॉज अवर फर्स्ट पॉस्च्युलेट. द सेकंड पॉस्च्युलेट वॉज की ह्या ज्या 2 व्हॅलन्सीज आहेत, आउट ऑफ धोज 2 व्हॅलन्सीज त्यापैकी एकाला आपण बोलणार आहे प्रायमरी व्हॅलन्सी. ओके, अँड धिस व्हॅलन्सी इज आयोनायझेबल. व्हॉट इज मिनिंग ऑफ आयोनायझेबल इज की त्याचे आयन्स बनवू शकतोय. प्रायमरी व्हॅलन्सी जी आहे त्याच्यामधून आयन्स बनणार आहेत. अँड तशीच देर इज अनदर व्हॅलन्सी विच इज कॉल्ड ॲज सेकंडरी व्हॅलन्सी. अँड धिस सेकंडरी व्हॅलन्सी इज नॉन आयोनायझेबल. सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे इट इज नॉन आयोनायझेबल. ओके, दिस वॉज अवर सेकंड पॉस्च्युलेट. दिस वॉज अवर थर्ड पॉस्च्युलेट. अँड द लास्ट पॉस्च्युलेट वॉज बेस्ड ऑन धिस सेकंडरी व्हॅलन्सी. अँड दॅट पॉस्च्युलेट सेज की ही जे सेकंडरी व्हॅलन्सीचे इलेमेंट्स लिगॅन्ड्स असणार आहेत, जे कोणी सेकंडरी व्हॅलन्सीने कनेक्ट झालेल्या स्पेसिस असणार आहेत, तर धीज आर डायरेक्शनल. व्हॉट इज मिनिंग ऑफ डायरेक्शनल? डायरेक्शनल ॲज इन ते एका पर्टिक्युलर स्पेशल अरेंजमेंटमध्येच लाय करणार आहेत. आणि त्यासाठी त्यांनी 2 एक्झाम्पल ॲड केले होते की समजा आपल्याकडे मेटल आहे जो 6 लिगँडला कनेक्ट झाला आहे. इफ यू हॅव मेटल कनेक्टेड टू 6 लिगँड्स, देन इट इज गोइंग टू फॉर्म ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री. तो वाला कॉम्प्लेक्स काय करेल, तर इट विल फॉर्म ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री. व्हेअर ॲज इफ वी हॅव ML4 टाईप लिगँड, तर त्या केसमध्ये 2 पॉसिबिलिटीज बनतात. वन ऑफ देम इज स्क्वेअर प्लेनर अँड अनदर इज टेट्राहेड्रल. ओके, दिस वेअर द पॉस्च्युलेट्स ऑफ वर्नर थेरी. ही एवढीच थेरी होती, त्यामध्ये त्यांनी 2-4 एक्झाम्पल घेतले होते टू अंडरस्टँड धिस कन्सेप्ट. त्यापैकी एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, अँड दॅट वन एक्झाम्पल इज CONH3 6 Cl3. ओके, आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण अंडरस्टँड करूया. इथे आपल्याकडे सेंटरला एक मेटल प्रेझेंट आहे, दॅट मेटल इज CO, कोबाल्ट. नाऊ धिस कोबाल्ट इज बॉन्डेड टू 6 NH3s. देअर आर टोटल 6 NH3s जे स्पेसमध्ये एका पर्टिक्युलर डायमेन्शनमध्येच अरेंज झालेले आहेत. इथे जो अँगल असणार आहे आपल्याकडे, दिस अँगल विल बी 90 डिग्री. हे जे सगळे अँगल्स आहेत ते सगळे अँगल्स काय असणार आहेत, तर 90 डिग्री. हे स्पेसमध्ये जर बघाल तर हे NH3 पुढे असतील, हे NH3 जे आहेत ते मागे असतील, आणि हे 2 NH3 जे आहेत ते प्लेनमध्ये असणार आहेत. ओके, हे असे 6 NH3 कनेक्ट झालेले आहेत, आणि त्याचा एक जो स्पियर बनतोय, हा जो स्पियर बनतोय, ह्या स्पियरला वी आर गोइंग टू कॉल ॲट सेकंडरी स्पियर. दिस इज अवर सेकंडरी स्पियर, जो असतो नॉन आयोनायझेबल, ज्याला आयोनाइज करू नाही शकत आहे. आणि तसंच देर आर 3 मोअर स्पेसेस विच आर कनेक्टेड टू धिस कोबाल्ट. फक्त आता मी ह्या ड्रॉ करताना ह्या डॅश डॅशमध्ये ड्रॉ केलेल्या आहेत. द रिझन फॉर दॅट इज की हे जे CL आहेत, 3 CL जे कनेक्ट झालेले आहेत, तर धिस 3 CL आर आयोनायझेबल, आणि त्या डायरेक्शनल प्रॉपर्टीज नाही आहेत. हा जो मी इथे CL मेन्शन केला आहे, मी हा इथे
कुठेही ड्रॉ करू शकतो. दॅट कॅन बी एनिवेअर अराउंड दॅट कोबाल्ट. ओके, तो वन पार्ट सेकंडरी व्हॅलन्सी तो डायरेक्शनल असणार आहे, म्हणजे फिक्स पोझिशन असणार आहे त्याची. व्हेअर ॲज जो सेकंड पार्ट आहे द प्रायमरी व्हॅलन्सी, तर तो वाला जो पार्ट असणार आहे तो फिक्स नाही आहे, तो कुठे पण रिव्हॉल्व करू शकतो. दिस वॉज अवर वर्नर थेअरी. ऑलराईट, आता ही जी वर्नर थेअरी होती त्याच्यामधून आपल्याला आयडिया आली की देर आर सच कंपाऊंड्स एक्सेप्ट आयोनिक आणि कोवॅलेंट सोडून पण आपल्याकडे असे काही कंपाऊंड एक्झिस्ट करतात. ह्याची आयडिया आपल्याला मिळाली होती वर्नर थेअरीवर. ओके, आता ह्या कंपाऊंडची स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे अजून एक बाबा आला होता ज्याचं नाव होतं सिडविक. पहिला होता हा वर्नर, त्या वर्नरने एक्सप्लेन केलं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड एक्झिस्ट करतात. त्यानंतर देअर वॉज अनदर सायंटिस्ट, त्याचं नाव होतं सिडविक. नाऊ दॅट सिडविक गेव रूल कॉल्ड ॲज EAN रूल. नाऊ दॅट EAN स्टँड्स फॉर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. दिस EAN स्टँड्स फॉर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. ओके, आता हा रूल काय सांगतो एक्झॅक्टली, तर व्हॉट सिडविक सेड की हे जे आपले मेटल्स आहेत तर धीज मेटल्स आर गोइंग टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. हे जे मेटल्स आहेत ते काय करतायत, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतायत, इलेक्ट्रॉन गेन करतायत. आणि हे कधीपर्यंत करणार आहेत, कधीपर्यंत करणार आहेत, तर जोपर्यंत त्यांचं कन्फिग्युरेशन नेक्स्ट नोबेल गॅसला मॅच करत नाही आहे. ओके, जोपर्यंत ते कन्फिग्युरेशन नेक्स्ट नोबेल गॅसला मॅच करत नाही आहे. ॲज इन, व्हॉट इज मिनिंग ऑफ धिस? समजा आपल्याकडे इलेमेंट आहे, एखादा इलेमेंट आहे लेट्स ॲटॉमिक नंबर 24 वाला, एखादा इलेमेंट आहे 27 वाला, एक आहे 30 वाला, 32 वाला, हे असे रँडम एक जस्ट इलेमेंट घेतलेत. दीज आर अवर इलेमेंट्स. ओके, तर हे सगळे इलेमेंट्स काय करणार आहेत, तर दीज इलेमेंट्स आर गोइंग टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन गेन करणार आहेत, इलेक्ट्रॉन घेणार आहेत, सो दॅट त्यांच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन्स बनतील 36. नाऊ तुम्ही मला 36च का, 36 काही फेवरेट नंबर आहे का, तर दॅट इज नॉट द केस. व्हाय 36? 36 का बनतोय? कॉज दॅट इज अ नोबेल गॅस का कन्फिग्युरेशन. ह्या सगळ्या इलेमेंटसाठी त्यांचा जो नेक्स्ट नोबेल गॅस आहे विच इज ॲट 36, क्रिप्टॉन असतो तिथे. ओके, समजा आपल्याकडे एखादा इलेमेंट आहे विथ लेट्स ॲटॉमिक नंबर 40, विथ ॲटॉमिक नंबर 36, विथ ॲटॉमिक 36 नाही घेणार आपण, 40, 41, 42, 43, कोणताही एखादा इलेमेंट घ्या 36च्या पुढचा, तर तो इलेमेंट कधीपर्यंत इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल, तर तोपर्यंत इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे जोपर्यंत त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन त्याच्या नेक्स्ट नोबेल गॅस म्हणजेच 54 मॅच होत नाही आहेत. जो इलेक्ट्रॉनचा काउंट आहे दॅट टोटल काउंट शुड मॅच नेक्स्ट नोबेल गॅस. दॅट वॉज अवर EAN रूल, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आता हा जो रूल आहे आपण 4-5 एक्झाम्पलने अंडरस्टँड करूया एक्झॅक्टली कसा रूल वर्क करतोय. प्लस व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की हा जो रूल आहे हा रूल प्रत्येकाला ॲप्लिकेबल असेल असं नाही आहे. इनिशियली काही कंपाऊंड्स आपल्याकडे आले होते आणि मग त्या कंपाऊंडसाठी हा रूल ॲप्लिकेबल होता, बट त्यानंतर जे आलेले कंपाऊंड्स होते तर त्यांच्यासाठी दिस रूल इज नॉट ॲज सच ॲप्लिकेबल. ओके, तो विल अंडरस्टँड व्हॉट इज दॅट रूल. बघा, ह्या रूलमध्ये देर आर 3 पार्ट्स, एक आहे झेड, एक आहे एक्स, एक आहे वाय. दीज आर जस्ट नोटेशन्स. ऑल राईट, ते सिम्पली फक्त नोटेशन्स आहेत, त्यांचा सच काही मिनिंग, म्हणजे झेड म्हणजे झेडच लिहा, एक्स म्हणजे एक्सच लिहा, वाय म्हणजे वायच लिहा असं काही नसतं. दीज आर जस्ट नोटेशन्स. काय इंडिकेट करतायत, तर हे जे व्हॅल्यूज आहेत तर त्यापैकी हा जो झेड आहे तर धीस झेड विल इंडिकेट अबाउट ॲटॉमिक नंबर. आता हा जो ॲटॉमिक नंबर असतो हा ॲटॉमिक नंबर काय सांगतो, तर ॲटॉमिक नंबर आपल्याला जेव्हा एखादी स्पेसिस न्यूट्रल असते तर त्या न्यूट्रल स्पेसिसमध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉन्सची आयडिया देतो. एखादी स्पेसिस न्यूट्रल आहे तर त्या न्यूट्रल स्पेसिसमध्ये, न्यूट्रल ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपल्याला समजतात ॲटॉमिक नंबरवरून. त्याच्यामधून इथे मायनस काय करतोय आपण, तर मायनस करतोय एक्स, अँड दॅट एक्स विल बी चार्ज ऑर ऑक्सिडेशन नंबर. नऊ मेटल आहे, मेटल इलेक्ट्रॉन देणार आहे, जर इलेक्ट्रॉन दिले तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज बनेल. आता हा जो काही चार्ज बनतोय तो चार्ज त्या ॲटॉमिक नंबरमधून मायनस केला, ॲटॉमिक नंबर त्याच्यामधून चार्ज मायनस केला की वी गेट टू नो अबाउट द व्हॅल्यू. दीज आर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन आयन.
आधी आपल्याला मिळाले इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ॲटम, मग आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळाले इन आयन. कसे मिळाले? ॲटॉमिक नंबर होता, ॲटॉमिक नंबरमधून आपण मायनस केला चार्ज, ॲटॉमिक नंबरमधून मायनस केला चार्ज की आपल्याला मिळाले इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन आयन, आयनमध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन. आणि मग त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय हा वाय, तर हे आहेत इलेक्ट्रॉन्स गिवन बाय लिगँड. दीज आर द इलेक्ट्रॉन्स विच आर गिवन बाय इलेक्ट्रॉन गिवन बाय लिगँड. लिगँड काय आहे? तर इलेक्ट्रॉन डोनर. जो इलेक्ट्रॉन डोनर आहे तो एक्झॅक्टली किती इलेक्ट्रॉन्स देतोय तो वाला पार्ट काय करायचा आहे, ऍड करायचा आहे की आपल्याला मिळणार आहे ई एन ची व्हॅल्यू. नाउ वी विल ट्राय टू कॅल्क्युलेट दॅट व्हॅल्यू फॉर फ्यू इलेमेंट्स. ओके, बघा आता सिरीज मध्ये आपण एक एक बघूया. पहिला आहे आपल्याकडे एफ ई सी ओ फाईव्ह. ह्यामध्ये एफ ई जो आहे, दिस एफ ई हॅज ॲटॉमिक नंबर 26. एफ ईचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 26. इथे जर बघितलं आपण तर कार्बोनिल जो आहे तो कार्बोनिल न्यूट्रल असतो. कार्बोनिल इज न्यूट्रल. मग काय होतंय? तर एफ ई वरचा चार्ज झिरो बनून जातोय. देर इज नो चार्ज ऑन एफ ई. तर मग 26 मायनस झालं झिरो, चार्ज काहीच नाही आहे. आता आपल्याकडे आहेत पाच लिगँड, राईट? वी हॅव टोटल फाईव्ह लिगँड. ईच लिगँड इज गोइंग टू डोनेट टू इलेक्ट्रॉन्स. पाच लिगँड आहेत, ईच लिगँड इज गोइंग टू डोनेट टू इलेक्ट्रॉन्स, विच मीन्स 5 × 2 किती इलेक्ट्रॉन्स बनणार आहेत? तर वी विल हॅव टोटल 10 इलेक्ट्रॉन्स. 10 इलेक्ट्रॉन ॲड केले, आता बनला काउंट 36. काउंट काय बनला? 36. ओके, सेकंड झिंकमध्ये बघा. झिंक, झिंकचा ॲटॉमिक नंबर काय असतो? इफ यू नो दॅट स्कटी वक्र मन फेकोनी कुजन लास्टवाला इलेमेंट आहे झिंक, तर त्यासाठी ॲटॉमिक नंबर असणार आहे 30. झिंक हॅज ॲटॉमिक नंबर 30. इफ वी ऑब्झर्व हियर द NH3 अगेन अ न्यूट्रल लिगँड. NH3 इज अ न्यूट्रल लिगँड आणि डोक्यावरती आहे 2+ चार्ज. म्हणजे हा जो 2+ चार्ज आहे, हा 2+ चार्ज कोणामुळे आला असेल? तर धिस 2+ चार्ज इज बिकॉज ऑफ झिंक. तो कोणामुळे आलाय? झिंकमुळे आलाय, राईट? मग आपण ती व्हॅल्यू जर इथे टाकली तर इथे बनणार 30 - 2. चार्ज मायनस करायचा आहे. आणि मग काय करायचंय? लिगँडचे इलेक्ट्रॉन ऍड करायचे आहेत. लिगँड किती आहेत? 4 आहेत. एक इलेक्ट्रॉन, एक लिगँड किती इलेक्ट्रॉन देतोय? 2 इलेक्ट्रॉन देतोय. 4 लिगँड 2 इलेक्ट्रॉन, 4 × 2 = 8. तो 8 ऍड केला, दिस विल ऑल्सो बिकम 36. ई एन रूल दोन्ही ठिकाणी मॅच करतोय. 30 - 2 + 8 = 36, राईट? दोन्ही ठिकाणी मॅच झालंय. ओके, नेक्स्ट केसमध्ये बघू आपण. कोबाल्ट आहे आपल्याकडे. नेक्स्ट केसमध्ये वी हॅव कोबाल्ट. ना उसकटी वगैरे मन फेको नी, तो को फेको दॅट इज 27 फेरसच्या नंतर, एफ ईच्या नंतर त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आहे 27. ओके, 27 इज इट्स ॲटॉमिक नंबर. त्याच्यामध्ये इथे जर बघाल तर हा -3 चार्ज काय इंडिकेट करतोय रे? सीएल असतो -1. सीएल काय असतो? -1. दॅट -1 × 6 दॅट बिकम्स -6. आता डोक्यावरती आहे -3, मग तो कसा आला असेल? तर आपला जो कोबाल्ट आहे त्या कोबाल्टचा चार्ज असणार आहे +3. कोबाल्टचा चार्ज काय असेल? +3. तेव्हा +3 - 6 - 3 राहणार. ओके, मग आता इथे मी मायनस करतो 27 - 3. ओके, इथे लक्षात ठेवाल मेटल आहे तर मेटलचा ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्हच असणार आहे. डू नॉट ट्राय की मेटलचा ऑक्सिडेशन नंबर निगेटिव्ह काढलात, असं काही करू नका. ओके, मेटल आहे तर मेटलचा ऑक्सिडेशन नंबर हा पॉझिटिव्हच येईल. ऑलराईट, नाउ वी हॅव 6 लिगँड्स. ईच लिगँड अगेन गोइंग टू डोनेट 2 इलेक्ट्रॉन. एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन, 6 लिगँड 12 इलेक्ट्रॉन. तो ॲड केले ते 12 इलेक्ट्रॉन. अगेन वी विल हॅव काउंट 36. जो नेक्स्ट नोबेल गॅस आहे त्याच्याला, त्याच्या कन्फिग्युरेशनला व्हॅल्यू मॅच होतीये. ओके, नेक्स्ट केसमध्ये आपण बघूया. आता सीआर आहे आपल्याकडे, स्कटी वक्र चौथा आहे, म्हणजे 24. तो 24 इज इट्स ॲटॉमिक नंबर. इफ यू सी NH3 न्यूट्रल लिगँड आहे. सिन्स NH3 इज अ न्यूट्रल लिगँड, तर इथे जो 3+ चार्ज आहे दॅट इज बिकॉज ऑफ सीआर, तो तिथे -3 गेलं. प्लस 6 लिगँड आहेत, 6 लिगँड आहेत म्हणजे काय? 6 लिगँड म्हणजे 6 × 2, 12 इलेक्ट्रॉनची ॲडिशन. 12 इलेक्ट्रॉनची काय केली? ॲडिशन. 24 - 3 = 21 + 12 = 33. तो नाव वी हॅव टोटल 33 इलेक्ट्रॉन. आता इथे जर बघाल तर ई ए एन रूल मॅच झालेला
नाही आहे. ओके, तो ईएन रूल जो आहे तो काही मॉलिक्युल्ससाठी, काही कोऑर्डिनेट कंपाऊंडसाठी स्टेबिलिटी रूल सांगतो, स्टेबिलिटी प्रूव करून देतो, बट तो प्रत्येक वेळी अप्लाय होईल असं नेसेसरी नाहीये. ऑल राईट, होपफुली इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. हा होता आपला सेकंड पॉईंट. वर्नर थेअरी डिस्कस केली आहे, ईएन डिस्कस केलेला आहे. नाव वी विल शिफ्ट टू अवर नेक्स्ट पार्ट विच इज व्हीबीटी, दॅट स्टँड्स फॉर व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. इट स्टँड्स फॉर व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. नाव दिस व्हॅलन्स बॉन्ड थेअरी कन्सिस्ट ऑफ सर्टन पॉस्ट्युलेट्स. मी तुम्हाला शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगणार आहे, टेक्स्टबुक मध्ये खूप मोठा पॅराग्राफ दिलेला आहे त्याचा, बट यू डोंट हॅव टू रिमेंबर दॅट. लाईन बाय लाईन लक्षात ठेवायचं नाहीये, जस्ट रिमेंबर द इम्पॉर्टंट पार्ट आणि मग जनरेट, फ्रेम युअर स्टेटमेंट, स्वतःचं स्टेटमेंट बनवायला शिका. पाठांतर कराल, केमिस्ट्रीचा पेपर द्यायला जाल तर लक्षात राहणार नाही आहेत गोष्टी. ओके, स्पेशली हे ऑर्गॅनिकमध्ये येईल. ऑर्गॅनिकचे जेव्हा आपण व्हिडिओज स्टार्ट करू, जे की ह्या चॅप्टर्स नंतर आपण स्टार्ट करणार आहे, तर त्या व्हिडिओजमध्ये आय विल टेल यू द ट्रिक्स की कशा रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्या. कोणतीच रिॲक्शन पार्ट नसते करायची, ह्यापैकी पण कोणतेच रूल पार्ट नाही करायचे. लक्षात ठेवायचे कसे, आता शॉर्टकट अप्लाय करायचे, छोटे छोटे वर्ड्स लक्षात ठेवायचे. यू डोंट हॅव टू रिमेंबर दॅट कम्प्लीट स्टेटमेंट. जनरेट करा स्टेटमेंट, स्वतःचे स्वतः जनरेट करा. ठीक आहे, तो वी विल स्टार्ट विथ व्हीबीटी अँड इट्स पॉस्च्युलेट्स. ओके, पॉस्च्युलेट्स काय असतात रे, तर एखादी थेरी आपण जेव्हा डिस्कस करतो, कोणतीही एखादी थेरी आपण डिस्कस करतोय, तर त्या थेरीमधले एक सर्टन पॉईंट्स असणार आहेत की ज्या पॉईंट्सवर बेस्ड, ज्या अझम्पशन्सवर बेस्ड ती थेरी आहे, ज्या रूल्सवर बेस्ड ती थेरी आहे. मग हे जे रूल्स असतात, अझम्पशन्स असतात, त्यालाच काय म्हणायचं आहे, तर दीज आर टर्म ॲज पॉस्च्युलेट्स. बोर्डसाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असू शकतो. ओके, तो विल डिस्कस वन बाय वन काय आहेत पॉस्च्युलेट. बघा, तर व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये पहिला पॉईंट आहे टू वॅकंट डी ऑर्बिटल. पहिला पॉईंट आहे वॅकंट डी ऑर्बिटल. काय मिनिंग आहे याचा, तर व्हॅलन्स बॉन्ड थेरी आपल्याला काय सांगते, तर आपले जे मेटल आहेत, दिस मेटल आर गोइंग टू प्रोव्हाइड वॅकंट, वॅकंट वॅकंट म्हणजे एमटी. वॅकंट लक्षात नसेल राट, साधा वर्ड लक्षात ठेवा, एमटी, रिकाम्या डी ऑर्बिटल्स तो मेटल देतोय. ओके, की ज्या ऑर्बिटल्समध्ये काहीच नाही आहे, इलेक्ट्रॉनच नाही आहे, अशा डी ऑर्बिटल आपला मेटल प्रोव्हाइड करतोय. दॅट इज अवर फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे, सेकंड पॉईंट आहे हायब्रिडायझेशन. ओके, हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट आपल्याला केमिकल बॉन्डिंगमध्ये ऑलरेडी आली होती. काय मिनिंग होता हायब्रिडायझेशनचा, तर ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत, दिस ॲटॉमिक ऑर्बिटल्स विल कंबाईन, ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत आहेत आणि त्याच्यापासून नवीन हायब्रिडाइज ऑर्बिटल फॉर्म होत आहेत, रिफॉर्म होत आहेत, रिमोल्ड होत आहेत. राईट, डिफरंट वर्ड आहेत, कन्सेप्ट सेम आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन करा, त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट करा. ओके, मग आता इथे कोणाचं हायब्रिडायझेशन होणार आहे, तर हियर वी हॅव हायब्रिडायझेशन ऑफ एस पी अँड डी. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, तीन ऑर्बिटल कंबाईन करायचे आहेत, त्याच्यापासून नवीन ऑर्बिटल जनरेट करायचे आहेत. हा झाला आपला सेकंड पॉईंट, की एस पी आणि डी ह्या ऑर्बिटल इन्व्हॉल्व होतील आणि त्या ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होऊन आपल्याकडे नवीन हायब्रिडाइज ऑर्बिटल बनणार आहेत. आता किती ऑर्बिटल्स बनवायचे आहेत, ऑर्बिटल्स किती बनवायचे आहेत, तर त्यासाठी नेक्स्ट पॉईंट आहे, दिस नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स, नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स विल बी इक्वल टू नंबर ऑफ लिगँड. त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलमध्ये एक्झॅक्टली किती लिगँड आपण यूज करतोय, दॅट नंबर ऑफ लिगँड्स, दिस नंबर ऑफ लिगँड्स विल गिव्ह अस नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. दिस वॉज युअर पॉईंट नंबर थ्री, जेवढे लिगँड तेवढ्या हायब्रिड ऑर्बिटल. आता इथे होतंय काय, बॉन्ड कसा बनतोय, तर बॉन्ड बनतोय ड्यू टू ओव्हरलॅप. बॉन्ड कसा बनणार आहे, ड्यू टू ओव्हरलॅप. कोणाचा ओव्हरलॅप, तर एमटी हायब्रिड ऑर्बिटल्स, एमटी हायब्रिड ऑर्बिटल्स विथ फिल्ड, फिल्ड लिगँड के ऑर्बिटल्स. एमटी हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ मेटल विल ओव्हरलॅप विथ फिल्ड डी फिल्ड ऑर्बिटल्स ऑफ लिगँड. लिगँडच्या काय असणार आहेत, तर फिल्ड ऑर्बिटल्स आहेत, त्या दोघांचा काय होईल, ओव्हरलॅप होईल. दॅट इज युअर पॉईंट नंबर फोर. नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर जेव्हा हा ओव्हरलॅप होतोय, हा ओव्हरलॅप एका स्पेसिफिक डायरेक्शनमध्येच होणार आहे, जो वर्नरने पण सांगितला होता आपल्याला. वर्नरने पण सेम सांगितलं होतं की हा जो ओव्हरलॅप आहे आपल्याकडे, तर धिस ओव्हरलॅप इज बिकॉज ऑफ
हायब्रिड ऑर्बिट ओव्हरलॅप जो आहे, हायब्रिड ऑर्बिटलचा जो काही ओव्हरलॅप झालेला असणार आहे, तर त्याचा नेट रिझल्ट काय असणार आहे? तर धिस मॉलिक्यूल विल गेट सर्टन डायरेक्शनल प्रॉपर्टीज, एक स्पेसिफिक डायरेक्शन मध्येच होणार आहे. जे वर्णनने सांगितलं होतं तेच VBT मध्ये रिपीट होते. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट की इथे आपल्याकडे जे कॉम्प्लेक्स बनतात ते दोन टाईपचे असतात, इनर कॉम्प्लेक्स और आउटर कॉम्प्लेक्स. इनर कॉम्प्लेक्स और आउटर कॉम्प्लेक्स. आता हे कशावर बेस्ड आहे? तर हे बेस्ड आहे कोणती ऑर्बिटल नक्की इन्वॉल्व्ह झाली आहे. एस आहे, पी आहे, ठीक आहे. समजा एक्झाम्पल घेतलं 4s, 4s बरोबर आहे 4p. ह्या ऑर्बिटल इन्वॉल्व्ह आहेत, 4s आहे, 4p आहे. बट नाऊ विथ धिस ऑर्बिटल जर 3d ऑर्बिटल इन्वॉल्व्ह होतीये, जर 3d ऑर्बिटल इन्वॉल्व्ह झाली तर तो झाला इनर शेल कॉम्प्लेक्स. ओके, व्हेअर ॲज जर 4d ऑर्बिटल इन्वॉल्व्ह झाली तर तो झाला आउटर शेल कॉम्प्लेक्स. एक आहे इनर, एक आहे आउटर. नाऊ हाऊ टू फाईंड धिस एक्झॅक्टली, ते कसं फाईंड करायचंय, तर त्यासाठी आपण थोडे एक्झाम्पल अंडरस्टँड करू, ठीक आहे. वन बाय वन आपण एक्झाम्पल अंडरस्टँड करणार आहे. चार एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. दोन एक्झाम्पल आहेत रिलेटेड टू कोऑर्डिनेशन नंबर 6, दोन एक्झाम्पल आहेत रिलेटेड टू कोऑर्डिनेशन नंबर 4. ओके, आता इथून पुढे तुमचा फोकस थोडा जास्त रिक्वायर आहे. सो जर आजूबाजूला काही घेऊन बसला असाल, टाइमपास करत असाल आणि नुसता व्हिडिओ बघत असाल तर तो थांबवा, बाकीच्या गोष्टी थांबवा. व्हिडिओ थांबवू नका, बाकीच्या गोष्टी थांबवा. अँड नाऊ फोकस ऑन धिस पार्ट. धिस इज रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, यू नीड टू अंडरस्टँड धिस. हा खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे, स्पेशली बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने. ऑलराईट, तो विल स्टार्ट विथ दॅट पॉईंट की एक्झॅक्टली VBT कसं एक्सप्लेन करते ते मी आता तुम्हाला सांगतोय विथ एक्झाम्पल्स. चार एक्झाम्पल इथे मी डिस्कस करतोय, एक एक आपण सिरीजमध्ये डिस्कस करू. काय करायचंय, काय स्टेप्स करायच्या त्या मी तिथे सांगणार आहे. सायमल्टेनियसली तुम्हाला स्टेप सांगणार आहे आणि त्याचं लगेच तिथल्या तिथे आन्सर पण आपण डिस्कस करतोय. ओके, स्टेप्स आहेत आणि स्टेप्स इमिजिएटली आपल्याकडे आन्सर असणार आहे. ऑल राईट, ओके, जस्ट गिव्ह मी 2 सेकंड्स. तर पहिला जो पॉईंट आहे, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय फाईंड करायचंय, तर वी हॅव टू फाईंड ऑक्सिडेशन स्टेट. पहिल्या स्टेटमध्ये पहिले कंडिशन काय आहे, तर वी हॅव टू फाईंड हिस ऑक्सिडेशन स्टेट. ऑलरेडी तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कशी फाईंड करायची ह्याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे, रिडॉक्स रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे. ह्या चॅप्टरमध्ये बघाल तर आयुपॅक नॉमिनक्लेचरच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की ऑक्सिडेशन नंबर कसा फाईंड करायचा आहे. तो फर्स्ट स्टेप विल बी टू फाईंड दॅट ऑक्सिडेशन नंबर. सिरीजमध्ये पटापट आपण फाईंड करूया. इथे CO NH3 6 3+ आहे, NH3 न्यूट्रल. NH3 काय असतो? न्यूट्रल, राईट. झिरो चार्ज, त्याला इग्नोर करा. जो चार्ज आहे तो कोणामुळे आहे? मेटलमुळे आहे. तर इथे जो मेटल आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर झाला +3. फर्स्ट केसमध्ये ऑक्सिडेशन नंबर झाला +3. सेकंड केसमध्ये बघा, फ्लोरिन आहे, फ्लोरिन हॅज ऑक्सिडेशन नंबर -1. -1 × 6 - 6. डोक्यावरती चार्ज आहे -3. डोक्यावरती चार्ज किती आहे? -3. तो बॅलन्स जर करायला गेलो -6 लेफ्टचा राईटला घेऊन आलो तर प्लस होतो, मग +6 - 3 + 3 झाला, राईट. इथे पण कोबाल्ट काय झाला? +3. दोन्ही केसमध्ये कोबाल्ट आहे +3. त्यानंतर सेकंड पार्ट, सेकंड साईडला निकेल लगेच बघून टाकू. सायमल्टेनियसली मी तुम्हाला एक्सप्लेन करत जातो. निकेल जो आहे, निकेलमध्ये Cn-1, Cl-1 दोन्हीही निगेटिव्ह आयन्स आहेत, निगेटिव्ह लिगँड्स आहेत. तो -1 आणि असे चार लिगँड आहेत, तो -1 × 4 - 4. लेफ्ट साईडचा राईट साईडला घेऊन गेलो, -4 चा +4. डोक्यावरती चार्ज किती दिसतोय? दोन्ही केसमध्ये -2 आहे. तो -2 आणि +4 त्यांचा आन्सर जर तुम्ही काढाल तर दॅट विल बी +2. तर फर्स्ट स्टेपमध्ये काय करतोय आपण? वी आर फाइंडिंग ऑक्सिडेशन नंबर. जो आपण फाईंड केला इकडे, कोबाल्टचा +3 आला, निकेलचा +2 आला, राईट. नाऊ सेकंड पॉईंट इज टू फाइंड देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. सेकंड केसमध्ये काय करायचंय? तर वी हॅव टू फाइंड इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. कसं फाईंड करायचंय बघा. आता कोबाल्ट आहे आपल्याकडे, कोबाल्टसाठी ॲटॉमिक नंबर असतो 27. निकेल आहे, निकेलसाठी ॲटॉमिक नंबर असतो 28. नऊ जर त्यांचा ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन तुम्ही बघाल तर ते बनणार आहे 4s2 3d7. हिअर वी विल हॅव 4s2 3d8. दीज आर द कन्फिग्युरेशन्स, राईट. नाऊ
आपल्याकडे जो चार्ज आलाय तो चार्ज काय येतोय, चार्ज काय येतोय, चार्ज कशामुळे आला, चार्ज आला बिकॉज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन निघून गेला, राईट. इलेक्ट्रॉन निघून जाणार तेव्हाच चार्ज बनेल ना. पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, तर तो येतो बिकॉज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन निघून गेलाय, राईट. आता जर इलेक्ट्रॉन निघून गेला तर तो कुठून जाणार, पहिला 4s मधून मग 3d मधून. ह्या चुका तुम्ही नाही करायच्या की 3d मधून पहिला काढला मग 4s मधून. दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू, राईट. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात माहिती आहे मला. तर पहिला इलेक्ट्रॉन कुठून काढतोय आपण, 4s मधून. मग इलेक्ट्रॉन कुठून काढतोय, 3d मधून. किती काढायचे आहेत, जेवढा चार्ज आहे तेवढे. सीओ वरती किती चार्ज आहे, चार्ज आहे प्लस 3, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढायचे आहेत. त्या 3 पैकी 2 हे 4s मधले निघून गेले, 4s चे सगळे इलेक्ट्रॉन निघून गेले, तर ते बनणार आहे 4s0, राईट. इट हॅज 0 इलेक्ट्रॉन्स. देन वी हॅव 3d, त्यातला एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर तो झाला 3d6. तो काय झाला, 3d6. तसंच निकेलच्या साईडला बघितलं, प्लस 2 आहे, 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. कुठचे काढणार आहे, अगेन एस मधले इलेक्ट्रॉन काढले. मग इथे काय बनणार, तर 3d8 4s0. दिस इज अवर कॉन्फिगरेशन. नाऊ विथ धिस आपल्याकडे इथे काय आहे, तर 4s0 आहे तसाच 4p0 आहे, 4d0 आहे, राईट. इथे पण सेम आहे, 4p0 आणि 4d0. ॲज आय सेड, पॉस्टुलेटमध्ये मी सांगितलं होतं की ज्या एमटी ऑर्बिटल्स आहेत, धीस एमटी ऑर्बिटल्स विल पार्टिसिपेट इन बॉन्डिंग. एमटी ऑर्बिटल्स काय करतायत, बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतायत, राईट. ओके, तर नाव हे जे आपल्याकडे कॉन्फिग्युरेशन आलं आहे, त्या कॉन्फिग्युरेशनचा यूज करायचा आहे आणि पुढे अंडरस्टँड करायचं आहे की आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो एक्झॅक्टली कोणत्या टाईपचा आहे, लो स्पिन ऑर हाय स्पिन. आता हे जे लो स्पिन हाय स्पिन कन्सेप्ट आहे, तर समहाव VBT मध्ये त्याचं एक ॲज सच व्हॅलिड एक्सप्लेनेशन आपल्याकडे नव्हतं, बट CFT मध्ये त्याचं व्हॅलिड एक्सप्लेनेशन आहे. आता दोघांचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं आहे, यू हॅव टू अंडरस्टँड वन ट्रिक. इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची, हिंट लक्षात ठेवायची, काय, तर CNOX. व्हॉट इज दिस, हे काय आहे, बघा सिरीजमधले इलिमेंट आहेत, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, मग त्याच्यानंतर हॅलोजन, सिरीजमधले इलिमेंट्स आहेत. तो इथे काय लक्षात ठेवायचं आहे, तर कार्बन असेल किंवा नायट्रोजन असेल, तर जनरली जेव्हा कार्बन नायट्रोजन आहे तेव्हा त्याचा इफेक्ट काय होतो, तर आपल्याकडचा कॉम्प्लेक्स हा लो स्पिन बनणार आहे. कॉम्प्लेक्स काय बनणार आहे, लो स्पिन बनणार आहे. ऑक्सिजन हॅलोजन असेल तर त्या केसमध्ये कॉम्प्लेक्स हाय स्पिन बनणार आहे. ओके, आता एक्झॅक्टली काय होतं इथे, तर जो लिगँड आहे, इथल्या लिगँडला आपण म्हणतो स्ट्रॉंग फील्ड लिगँड, हे वाले लिगँड जे असतात ते असतात वीक फील्ड लिगँड. इकडे आहे स्ट्रॉंग, इकडे आहे वीक. ओके, मग आता स्ट्रॉंग फील्ड लिगँडचा इफेक्ट काय होतो, तर इलेक्ट्रॉनचं पेरिंग होऊन जातं. स्ट्रॉंग फील्डमुळे काय होतं, इलेक्ट्रॉनचं पेरिंग होतं. वीक असेल तर देर इज नो पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आता आपण इथे जे एक्झाम्पल घेतलेत ते एक्झाम्पल तसेच घेतलेत, एक स्ट्रॉंग आहे आणि एक वीक आहे. मग त्याचा काय इफेक्ट आहे तो आता आपण डिस्कस करू. बघू शकता तुम्ही, इथे घेतलाय मी CONH3 6, नायट्रोजन आहे. नायट्रोजन मी काय म्हणलं की तो स्ट्रॉंग लिगँड आहे, तो लिगँड कसा आहे, स्ट्रॉंग आहे. दुसरा घेतलाय फ्लोरिन, हॅलोजन आहे, हॅलोजन वीक आहे, हॅलोजन काय आहे, वीक आहे. इकडे बघाल NiCN4 मध्ये जो कार्बन आहे, कार्बन स्ट्रॉंग आहे, कार्बन इज स्ट्रॉंग. Cl हॅलोजन, हॅलोजन इज वीक. तो एक स्ट्रॉंग एक वीक. नाऊ व्हॉट इज इट्स इफेक्ट, काय इफेक्ट होणार आहे, एक्झॅक्टली काय इफेक्ट होणार आहे, तर दॅट वी विल डिस्कस इन अवर नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेपमध्ये काय बघायचं आहे, तर आपल्याला चेक करायचं आहे की एक्झॅक्टली इथे लिगँड किती आहेत, लिगँड एक्झॅक्टली किती आहेत. यू कॅन सी हे जे एक्झाम्पल्स आहेत, इन धिस एक्झाम्पल 6-6 लिगँड घेतलेत, आणि हे जे राहिलेले एक्झाम्पल आहेत ग्रीनमध्ये, तर त्यांच्यामध्ये 4-4 आहेत. ओके, आता मी तुम्हाला काय करतो, फर्स्ट वी विल एक्सप्लेन धिस 6 पार्ट अँड देन वी विल गो विथ 4 पार्ट. तो फर्स्ट वी विल सी धिस, लिगँड किती आहेत आपल्याकडे, 6. हाऊ मेनी लिगँड वी हॅव, वी हॅव टोटल 6 लिगँड्स, राईट. नाऊ जर 6 लिगँड आहेत, ऑलरेडी पॉस्टुलेट्समध्ये बघितलं होतं, जेवढे लिगँड तेवढ्याच हायब्रिडाइज ऑर्बिटल्स असल्या पाहिजेत, राईट. आणि हायब्रिडाइज ऑर्बिटल बनतायत कुठून, तर त्या बनतायत फ्रॉम एम्प्टी ऑर्बिटल्स. हायब्रिडाइज ऑर्बिटल कुठून बनल्यात, तर त्या बनल्यात फ्रॉम एम्प्टी ऑर्बिटल्स. तो 6 हायब्रिडाइज ऑर्बिटल आहेत ना, मग एम्प्टी ऑर्बिटल पण 6. हायब्रिडाइज ऑर्बिटल जर 6 आहेत तर एम्प्टी ऑर्बिटल पण
सहाच पाहिजेत, राईट? एवढं तर सगळ्यांना होपफुली क्लिअर होतं आहे. तो नंबर ऑफ लिगँड आपल्याला मिळालं इथे सहा. सिन्स वी हॅव सिक्स लिगँड, तो सिक्स लिगँड आहेत म्हणजे हायब्रिडाइज ऑर्बिटल पण सहा घेणार. मग आता इथे जे हायब्रिडायझेशन होणार आहे, तर ते हायब्रिडायझेशन दोन वेने पॉसिबल आहे. वन इज एस पी थ्री डी टू अँड अनदर इज डी टू एस पी थ्री. आता बरेच जण म्हणतील, सर तुम्ही हे तर एकच लिहिले ना, काय वेगळं लिहिले? असं नाही आहे, ते एकच नाही आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे बघा, एस पी थ्री डी टू मध्ये पहिला एस मग पी मग डी आलाय, म्हणजे इथे काय असणार आहे, तर एन एस एन पी एन डी, दिस विल बी द अरेंजमेंट. एस पी थ्री डी टू एन एस एन पी एन डी. पण डी टू एस पी थ्री मध्ये काय झालं, तर डी आधी आहे मग एस आणि मग पी आहे. मग इथे काय असणार आहे, तर एन मायनस वन डी, इथे काय घेतोय आपण, एन मायनस वन डी मग एन एस आणि मग एन पी, असं सिरीज मध्ये जायचंय. एन मायनस वन डी एन एस अँड एन पी ह्या सिरीजमध्ये आपण रन करणार आहे. ओके, होपफुली तुम्हाला हा वाला पार्ट पण लक्षात आला असेल. पण आता तुम्हाला हा डाऊट नक्की येऊ शकतो की नक्की एस पी थ्री डी टू कधी घ्यायचं आणि डी टू एस पी थ्री कधी घ्यायचं. तर आता हे डिपेंड करणार आहे की एक्झॅक्टली लिगँड कोणता घेतलाय आणि मग त्या लिगँडचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट काय आहे. आता तो काय इम्पॅक्ट आहे, कसा वर्क होतोय, तर ते मी आता तुम्हाला सिरीजमध्ये सांगतो. बघा आता इथे आपल्याकडे आहे कोबाल्ट. कोबाल्टचं कन्फिग्युरेशन मी दाखवलंय तुम्हाला, थ्री डी सिक्स आणि फोर एस झिरो. थ्री डी आहे आपल्याकडे. नाव थ्री डी कन्सिस्ट ऑफ फाईव्ह ऑर्बिटल्स, राईट? देन वी हॅव धिस फोर एस अँड देन वी हॅव धिस फोर पी. परत मग फोर डी असणारच आहे. दिस इज अवर थ्री डी, फोर एस, फोर पी अँड फोर डी. आता इथे थ्री डीमध्ये आपल्याकडे सहा इलेक्ट्रॉन्स आहेत, तो सहा इलेक्ट्रॉन्सचं जर फिलिंग केलं तर वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स, हे असं फिलिंग असेल, करेक्ट? आता जेव्हा लिगँड येतो, तर त्या लिगँडचा इफेक्ट कसा होतो नीट समजून घ्या. जर मी इथे एन एच थ्री आणला, इथे जर मी एन एच थ्री आणला, तर इथे काय होऊन जातं, जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सचं पेरिंग करायचं. इलेक्ट्रॉन्सचं पेरिंग झालं तर मग इथे काय बनतं बघा, तर इथे बनतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. हे सहाच्या सहा इलेक्ट्रॉन काय होतात, पेअर अप होतात. सहाच्या सहा इलेक्ट्रॉन काय झाले, पेअर अप झाले, राईट? पण तेच जर माझ्याकडे सी एल आहे इथे, नाही सॉरी, इथे मी फ्लोरिन घेतलाय, सी एलच्या ऐवजी काय घेतलाय, फ्लोरिन. तर इफ वी हॅव फ्लोरिन, तर फ्लोरिनमध्ये देर इज नो पेअरिंग. वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स, फ्लोरिनमध्ये इलेक्ट्रॉन जम्प झाले नाही आहेत, बट एन एच थ्रीच्या वेळेस इलेक्ट्रॉन जम्प झालेत. आता ह्याचा इफेक्ट काय होतो बघा, तर जर एन एच थ्रीच्या केसमध्ये बघाल, तर आपल्याकडे ह्या ज्या डी ऑर्बिटल्स आहेत, दिस टू डी ऑर्बिटल्स, ह्या पण अवेलेबल आहेत, ह्या दोन डी ऑर्बिटल आहेत, मग एस आहे आणि मग पी आहे, राईट? एन एच थ्रीच्या केसमध्ये काय झालं, थ्री डीमधल्या दोन ऑर्बिटल त्या अवेलेबल आहेत, मग फोर एस आहे आणि मग फोर पी आहे. मग इथला रिझल्ट काय बनतो रे, तर इथे बनतं आपल्याकडे डी टू एस पी थ्री. दोन डी ऑर्बिटल आधीच्या, मग एस आणि मग पीच्या तीन ऑर्बिटल, करेक्ट? दॅट इज द सिनॅरिओ. बट ते मी एफच्या केसमध्ये बघितलं, फ्लोरिनच्या केसमध्ये बघितलं, तर फ्लोरिनच्या केसमध्ये काय आहे, डी अवेलेबल नाही आहे, डीमध्ये देर इज नो एम्प्टी ऑर्बिटल, राईट? मग एस आहे, मग पी आहे, मग पी आहे आणि मग आपल्याकडे इथे डी आहे, राईट? आता इथे काय फरक पडला रे, तर मग इथे बनणार एस पी थ्री डी टू. दिस इज युअर इनर शेल कॉम्प्लेक्स अँड आउटर शेल कॉम्प्लेक्स. हा जो डिफरन्स आहे हा आपल्याला व्हीबीटीमधून मिळतो. ओके, व्हीबीटीमधून काय समजलं मला, की जर मी स्ट्रॉंग फील्ड लिगँड घेतलाय, एन एच थ्री आहे जसं की फॉर एक्झाम्पल, तर एन एच थ्रीच्या केसमध्ये काय झालं, सेम मेटल होता, सेम ऑक्सिडेशन स्टेट होती, बट तिथे काय झालं, इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालं आणि बिकॉज ऑफ दॅट पेरिंग इनर शेल मधले जे ऑर्बिटल्स आहेत ते अवेलेबल झाले आणि कन्फिग्युरेशन कोणतं बनलं, डी टू एस पी थ्री. पण तेच मी जेव्हा फ्लोरिनच्या केसमध्ये बघितलं, सेम मेटल, सेम ऑक्सिडेशन स्टेट, बट इथे फरक काय आहे, तर इथे जो फ्लोरिन आहे त्या फ्लोरिनचे इनर फ्लोरिनमुळे
इनर शेलचे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल इनर शेलच्या ऑर्बिटल्स अवेलेबल नाही आहेत, आउटर शेलच्या आहेत. मग इथे काय आलं, 4s 4p आणि देन वी हॅव 4d. 4s आहे, मग 4p आहे, आणि मग कोण आहे, तर 4d आहे. मग इथे काय झालं, तर इथे बनला आपल्याकडे sp3d2. ओके, आता ह्याचा इफेक्ट काय होणार आहे, दोघांचाही शेप सेम आहे, दोघांचाही शेप सेमच आहे, ऑक्टाहेड्रलच शेप बनणार आहे. इन बोथ द केसेस वी हॅव सेम शेप, बट चेंज कुठे आहे, तो चेंज जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, आणि तो चेंज येणार आहे इन मॅग्नेटिक नेचर. आपल्याला माहिती आहे की दोन मेजर टाईप आपण डिस्कस करू शकतो, डाय आणि पॅरा. त्यानंतर फेडो फेरी अँटी फेरी खूप सारे असतात, पण मेनली डाय डाय मॅग्नेटिक आणि पॅरा मॅग्नेटिक. डाय मॅग्नेटिक म्हणजे काय, तर देर आर नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, देर आर नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. पॅरा, देर आर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आता तुम्ही क्लिअरली बघू शकता, आधीची जी केस होती त्याच्यामध्ये क्लिअरली बघू शकता की इथे फ्लोरिनच्या केसमध्ये हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. फ्लोरिनच्या केसमध्ये देर आर धीस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, बट इन केस ऑफ NH3च्या केसमध्ये देर आर नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. NH3च्या केसमध्ये देर आर नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहेत. तर आपला हा जो कॉम्प्लेक्स आहे, दिस कॉम्प्लेक्स विल बी डाय मॅग्नेटिक, दिस कॉम्प्लेक्स विल बी डाय मॅग्नेटिक, अँड धिस कॉम्प्लेक्स विल बी पॅरा मॅग्नेटिक. दॅट वी गेट टू नो फ्रॉम VBT. ओके, तसंच आपण CN4 पण बघू. CN4 ऑलरेडी आपण इथपर्यंत आलो आहे, कॉन्फिग्युरेशन ऑलरेडी अटेंड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला लिगँड माहिती आहे, तिथे लिगँड किती आहेत, 4 आहेत. दोन्ही केसमध्ये लिगँड 4च आहेत, तर 4 ऑर्बिटल आपल्याला पाहिजेत. आता ह्या 4 ऑर्बिटल कोणत्या येणार आहेत ते इम्पॉर्टंट आहे, तर ते बघू आपण. इथे बघा, 3d8 आहे, 3d8 आहे. तो 3d8 म्हणजे काय झालं, डी ऑर्बिटल 1 2 3 4 5 6 7 आणि 8, देर आर 8 इलेक्ट्रॉन्स, करेक्ट. आता दोन केस आहेत आपल्याकडे, पहिली केस आहे CN, दुसरी केस आहे CL. नाउ व्हेन वी हॅव CN, दिस CN, बिकॉज ऑफ दिस CN, CN असतो स्ट्रॉंग फील्ड लिगँड, त्यामुळे काय होतं, तर इथे होऊन जातं पेरिंग. आणि ह्या पेरिंगचा रिझल्ट काय बनतो, तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. नाउ दिस डी ऑर्बिटल इज अवेलेबल, दिस डी फ्रॉम 3D अवेलेबल आहे, 4s अवेलेबल आहे, 4p पण अवेलेबल आहे. आता हवेत किती ऑर्बिटल, 4 ऑर्बिटल किती पाहिजेत, 4. मग कोणत्या घेणार, 1 2 3 आणि 4. पी मधल्या किती ऑर्बिटल घेतल्या, 2. एस मधली 1, डी मधली 1. हे बनलं आपल्याकडे DSP2 अरेंजमेंट. ही काय झाली, DSP2 अरेंजमेंट. आणि फॉर धिस केस आपल्याकडे शेप बनतो स्क्वेअर प्लेनर, शेप बनणार आहे स्क्वेअर प्लेनर. स्क्वेअर प्लेनर शेप कसा असतो हे मी ऑलरेडी आयसोमेरिझम मध्ये तुम्हाला दाखवलंय, तो आय वोंट ड्रॉ दॅट शेप, आय वोंट वेस्ट युअर टाइम. ओके, वी विल शिफ्ट टू द नेक्स्ट वन. CN ऑलरेडी झेपला असेल तुम्हाला, CN स्ट्रॉंग फील्ड होता, स्ट्रॉंग फील्डचा रिझल्ट काय झाला, इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालं, इलेक्ट्रॉन पेरिंगमुळे काय झालं, तर इनर शेलमधली डी ऑर्बिटल अवेलेबल झाली. त्याचा रिझल्ट काय झाला, तर आपल्याकडे हायब्रिडायझेशन बनलं DSP2, आणि त्यामुळे शेप बनला स्क्वेअर प्लेनर. मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर, सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर आहेत, सो डाय मॅग्नेटिक. नाव CL, CL इज अ वीक फील्ड लिगँड, CL आहे आपल्याकडे वीक फील्ड लिगँड. तो इथे इफेक्ट काय आहे, देर इज नो पेरिंग, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 8 इलेक्ट्रॉन इथेच गेले, पेरिंग नाही आहे, इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालेलं नाही आहे. मग डी अवेलेबल आहे का, नाही, डी अवेलेबल नाही आहे. मग कोण अवेलेबल आहे, एस आहे आणि देन पी आहे. आता कोणत्या ऑर्बिटल, 1s 1s 2 3 4 आणि पीच्या 3. मग हायब्रिडायझेशन काय झालं, हायब्रिडायझेशन झालं sp3, आणि फॉर sp3 हायब्रिडायझेशन आवर शेप विल बी टेट्राहेड्रल, शेप असणार आहे टेट्राहेड्रल. ऑलराईट, हे होतं आपलं VBTचं एक्सप्लेनेशन. राईट, नाऊ दिस VBT, व्हॅलन्स बॉन्ड थेरी जी आहे,
तर दिस कॅन नॉट कम्प्लिटली एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. अख्खंच्या अख्खं कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्या थेरीने एक्सप्लेन होत नाही. आणि सिन्स ही थेरी कम्प्लीट एक्सप्लेनेशन देत नाही आहे, त्यामुळेच आपण डिस्कस करतो नेक्स्ट थेरी, विच इज कॉल्ड ॲज CFT, क्रिस्टल फील्ड थेरी. आता ह्या थेरीचा मेजर जो ड्रॉबॅक होता ना, तो ड्रॉबॅक हा इथेच लाय करतो स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्डमध्ये, की स्ट्रॉंग फील्ड कोण आहे, वीक फील्ड कोण आहे, का तोच आहे, का हाच आहे, हे जे सगळं आहे आणि त्या स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्डमुळे का पेरिंग होत आहे, का नाही होत आहे, हे जे अंडरस्टँडिंग आहे, हेच अंडरस्टँडिंग आपण डिस्कस करणार आहोत इन CFT, विच स्टँड्स फॉर क्रिस्टल फील्ड थेरी. तो यू कॅन फॉलो नेक्स्ट व्हिडिओ विच इज फॉर CFT, आणि आफ्टर कम्प्लिटिंग दॅट व्हिडिओ तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा थेरॉटिकली कम्प्लीट झालेला असेल. ऑल राईट देन, होपफुली जे काही आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे ते तुम्हाला क्लिअरली समजलेलं आहे, समजलं असेल तर आय होप तुम्ही ते नोटबुकमध्ये नोटडाऊनसुद्धा करून घेतलेलं आहे. नाऊ आफ्टर कम्प्लिटिंग धिस व्हिडिओ गो अँड रीड द टेक्स्टबुक, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विथ दॅट यू कॅन सॉल्व PYQs from CET, PYQs from board. त्या क्वेश्चन्ससाठी एक सेपरेट सिरीज मी ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. यू कॅन वॉच दोज व्हिडिओज फॉर सॉल्युशन इफ रिक्वायर्ड अँड ट्राय टू सॉल्व ऑन युअर ओन. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओज.